तर आचार्य आचार्य बर्वे यांच्या या विधानानंतर लेखकांना खूप राग आला, वाईट वाटलं आणि ते चिडले आणि मग त्यांनी मग मात्र विचिडलो आणि निश्चय केला की बस यापुढे उपवास उपास वजन उतरेपर्यंत उपास। मला मी काटकळा झाल्याची स्वप्न पडू लागली, भरल्या ताटावरून उठू लागलो, बिन साखरेचा आणि बिन दुधाचा काय, पण बिन चहाचा देखील चहा मी बिन चहाचा चहा देखील चहा मी पिऊ लागलो। साखर पाहिले की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला। तिळपापड म्हणे याचा अर्थ आहे खूप राग येणे। केवळ फळावर मी जगू लागलो, लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला। धारोष्ण दुधासाठी मी अधून मधून अंधेरीच्या गोट्या जाऊ लागलो। दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळीच्या दुष्टपणाने व आपसाने केलेल्या तक्रारीमुळे थांबवाव्या लागल्या। 10 उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोहोचलो होतो। तर लेखक असा वेगवेगळ्या प्रकारचा प्रयत्न करत आहेत, त्यामध्ये ते वरच्या माळ्यावरती राहायचे आणि मग जास्त वजन असलेला माणूस जर कुणी दोरीवरती उड्या मारत असेल तर मग तुम्ही समजू शकता की खाली किती त्याचा आवाज येत असेल। आणि मग त्यांनी तक्रार केली आणि मग त्यांनी तक्रार केल्यामुळं त्यांना त्या उड्या बंद कराव्या लागल्या। कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो। केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला, जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता। माझ्यातला फरक मलाच कळत होता। लहान मुले बी पेरले की रोप किती वाढले हे रोप उपटून पाहतात, त्याप्रमाणे रोज संध्याकाळी कट्ट्यावर वजन करावे असे मला वाटत होते, पण मी ती इच्छा दाबून धरली। बरोबर 1 महिन्याने मी वजन करणार होतो। 1 महिनावर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता। केवळ दूध दुर्दैवाने रोज गायीचे धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती, पण एकूण आहार व्रत जोरात चालू ठेवले। तर लेखकाने आता खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून वजन कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ते धारोष्ण दूध असा एक शब्द इथे आलेला आहे। तर धारोष्ण दूध याचा अर्थ सकाळी सकाळी लगेचच काढलेलं दूध जे आहे ते घेण्यासाठी ते गोठ्यावरती जाऊ लागले। आणि त्यांना नेहमी असं वाटायचं की मी एवढं सगळे प्रयत्न करतोय तर त्यामुळे माझं वजन खूप कमी झालं असेल आणि मग मी वजन जाऊन चेक करू का काय, पण तो मोह त्यांनी टाळला। या ठिकाणी एक छान उदाहरण दिलेलं आहे। लहान मुलं जेव्हा एखादं रोप लावतात तर ते किती वाढलं हे पाहण्यासाठी त्याला ते उखडतात आणि मग बघतात अरे हा एवढं एवढं वाढलंय आणि मग पुन्हा त्याला घ्या, असा त्यांना पण तो मोह होत होता। पण त्यांनी ते टाळलं आणि मग त्यांनी असं ठरवलं की आपण आता एकदाच वजन शेवटीच करणार आहोत। आणि तर अशा पद्धतीने पंतांच्या बायकोला या गोष्टीचा राग आला की पंत सातत्यानं वजनाच्या बाबतीत काळजी करत आहे। आणि तेव्हा ती त्यांना म्हणते की कोणाचा पण खात नाही, वाढत असेल तर वाढू दे। आणि हे सगळं बोलत बोलत हळूच ती एका डब्यामधून मुलांना देण्यासाठी लाडू काढते। आता हे लाडू पाहिल्यानंतर अजूनच त्यांना राग येतो आणि मग पंत तिला बोलतात लाडू कशाला केलंस, साखर असेल त्यात। इश्य साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कोणी। तात्पर्य चहा बिनसाखरेचा होत आहे खरे, परंतु लाडव्याच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच। दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदाच प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली, कारण 8x10 आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड। एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली ती दुसऱ्या टेबलाच्या ड्रेसिंग टेबलवरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली। दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बर्वेंच्या गळ्यात। त्यांचा माझ्यावर आधीच राग होता, मी उपवास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली।
आचार्य बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण उपास हे त्यांचं खास राखीव पुरण होत. आता या ठिकाणी आपण पाहिलं की लेखकांनी आज चहा जो आहे तो बिन साखरेचा घेतला हे खरं, पण त्यांनी त्याच दिवशी लाडू खाल्ला, याचा अर्थ साखरेच्या माध्यमातून कॅलरीज त्यांना मिळाल्या नाही, पण पुन्हा एकदा लाडूच्या माध्यमातून त्यांना कॅलरीज ज्या आहेत त्या मिळाल्या. आणि मग त्यांनी ठरल्याप्रमाणे असं ठरवलं होतं की सकाळी रनिंग आणि मग संध्याकाळी दोरीवरच्या उड्या, पण दोरीवरच्या उड्या मारत असताना त्यांना असा प्रॉब्लेम आला की त्यांचं घर छोटस होतं. आपल्या इकडे त्यांनी 8x6 असं त्याचा घराचं ते हे सांगितलेलं आहे त्यांनी. तर म्हणून मग 8x10 या याच्यामध्ये त्यांना ते शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी दोरीवरच्या उड्या मारत असताना अर्ध आतमध्ये आणि अर्ध गॅलरीमध्ये राहून हे करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये त्यांना अडथळा. घरामध्ये जेव्हा ते छोट्याशा घरामध्ये दोरीवरच्या उड्या मारायला गेले त्यावेळी ड्रेसिंग टेबलवरच्या सगळ्या वस्तू औषधं वगैरे सगळं खाली आले, म्हणून त्यांनी मग अर्धवट अर्ध आतमध्ये आणि अर्ध बाहेर असं करत असताना दोरी अशी फिरवत असताना ती आचार्य बर्वे यांच्या गळ्यामध्ये. आचार्य बर्वे हे त्यांच्या चाळीतलं एक असं व्यक्तिमत्व, कमी बोलणार, त्यानंतर उपास व्रत वैकल्य वगैरे करणार, तर त्या बाबतीत ते प्रसिद्ध होते, त्या बाबतीत त्यांचा नावलौकिक त्या सोसायटी चाळीमध्ये होता. आणि आता यांनी हे केलं, जेव्हा त्यांनी उपास करायचं ठरवलं त्यावेळी बरेच लोक त्यांच्याकडे येऊन त्यांची विचारपूस केली, पण आचार्य बर्वे आले नव्हते, कारण आचार्य बर्वेंना ते आपली मालकी आहे, ती आपली गोष्ट आहे असं वाटत होतं. आणि मग लेखकाकडून एक अशी विचित्र गोष्ट झाली की ते रशी फिरवत असताना आचार्य बर्वे यांच्या गळ्यातच अडकले, आणि म्हणून मग त्यांना ते करता आलं नाही. तेव्हा आचार्य बर्वे त्यांना म्हणतात, हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकून केला हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या या धिंगावस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती, मी तुम्हाला क्षमा करतो, पण मी ही मुद्दाम केलं नाही आचार्य. अहो वजन कमी करायला मी दोरीवरच्या उड्या मारतो, मी काही उपयोग नाही का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा, संयम हवा, मनाची एकाग्रता हवी, त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. आता या उड्या मारायला मी लाज देखील सोडली आहे हे पाहताय ना बाबा. ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा. बोलणं सोडू? अजिबात खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं तुम्ही पाहिलं तुम्ही, पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही. पण मला बोललंच पाहिजे बाबा, मी केवीपाण्या स्वरात ओरडलो. का पण एवढा संयम नाही तुमच्यात? मौनाचं सामर्थ्य आहे, मौन ही शक्ती आहे, मौन ही. उड्या मारायच्या माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा एक तास मौनाचं महत्व या विषयावर बडबडत होते. शेवटी त्यांचा वाक्प्रवाह अडकून मी ओरडलो, पण बाबा मी बोललो नाही तर खाऊ काय? म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय? मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा, दिवसभर बोलावंच लागतं मला. मग कसलं वजन उतरणार तुम्ही? अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मघाशी मी गच्च का आवडली नाही या विचारानं मला पश्चाताप झाला. तर या ठिकाणी आपण बघितलं आचार्य बर्वे यांना खूप राग आलेला होता आणि त्यांनी मौनावरती खूप असं विस्तृत अशा प्रकारे भाषण त्यांना दिलं. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही बोलू नका, पण लेखकांना हे शक्य नव्हतं, कारण त्यांनी सांगितलं बाबा मला बोललंच पाहिजे, कारण मी ऑफिसमध्ये टेलिफोन ऑपरेटर आहे आणि मी जर बोललो नाही तर मी खाणार काय? अशा पद्धतीने हा त्यांच्यामध्ये संवाद झाला. आचार्य बर्वे यांनी अतिशय कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बोलला की मग तुमचं काही होऊ शकत नाही.
अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? भिकोबा मुसळे म्हणाला, मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले एवढंच काय? आपण तर आयुष्यात एक्सरसाइज नाही केला। तुझी कुंभ रास आणि कुंभ लग्न आहे, नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू जाड्या तरी तू असा जाड्या राहणार। लट्टपणा काय आपल्या हातात आहे? नॉनसेन्स, जगदाळे ओरडला, रनिंग कर रोज। रनिंग पेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा बरं का? पण माझ्या सिस्टरचं वेट 40 पौंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी, कुमारी कमलिनी केंकरे म्हणाली। शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले आणि मी 7व्या बशीमधले भजे उचलले। एका बाजूला लेखकाने संकल्प केलेला आहे की मला वजन कमी करायचं आहे आणि दुसरीकडे ते मनाला येईल तेवढं खात आहे। त्यांना वेगवेगळे लोक वेगवेगळा सल्ला देत आहेत। कोणी म्हणतायत की दोरीवरच्या उड्या मारा, कोणी म्हणतंय रनिंग करा, कोणीतरी असं कोणीतरी असं म्हणतंय खाण्याचा आणि वजनाचा संबंध काय? अशामध्ये शेवटी लेखकाने असा निष्कर्ष काढला आणि असं ठरवलं की सकाळी ते रनिंग करणार आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या मारणार। कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतचा उत्साह अवर्णनीय होता। अवर्णनीय, ज्याचे वर्णन करता येणार नाही, कारण रोज काही काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले। एके दिवशी नुसती पडवळे उकडून तिने मला खायला घातले। शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपात्र भाज्यांचा खुराक तिने चालू केला। कोबी, कॉलीफ्लॉवर वगैरे बारशेदार मंडळींची स्वयंपाकघरातून हकलपट्टी झाली। सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही। बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही। चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही, आता का लागतो तेवढं सांग? असे म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला। तर लेखकाने डाएटच्या बाबतीत व्यवस्थित काळजी घेतलेली आहे आणि मग त्यांनी वजन कसं कमी होईल या प्रकारचं खाद्य सुरू केलेलं आहे। आणि सर्वप्रथम आपल्याला माहितच आहे की त्यांनी चहा सुद्धा बिनसाखरेचा प्यायला सुरुवात केला होता, तर त्यांना आज जो चहाची जी चव आहे ती अगदी वेगळीच लागते आहे। आणि मग त्यांनी आपल्या पत्नीला विचारलं की बिनसाखरेचा चहा एवढा कडू कसं काय लागतोय? त्यावर त्यांची पत्नी त्यांना म्हणते, हेच ते म्हटलं काय उगीच, अहो म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हताच म्हणे। नव्हता? मग मला बिनसाखरेचा म्हणून का सांगितलंस? अहो थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू, काल संपली, आजपासून बिनसाखरेचा चहा केलाच की साखर न घालता। म्हणजे खल्लास, अगं किती लाख कॅलरीज असती गेल्या असतील माझ्या पोटात, कसलं कमी होतंय वजन माझं, पण सांगितलं का नाहीस मला? उगाच ओरडून आरडाओरडा करू नका, वजनाचं काय ते मेलं? होईल हळूहळू कमी, आणि कोणाचं मागून खात नाही आम्ही म्हणावं, स्वतःच कमवून खातो म्हणावं, वाढलं तर वाढू दे वजन। मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशीत ठेवत आणि माझ्या वजन क्षय संकल्पाला आणखी एक नवे सरून लावत ती उद्गारली। तर या ठिकाणी लेखक आजपर्यंत जो चहा बिनसाखरेचा म्हणून पित आहे तो मुळात बिनसाखरेचा नव्हताच। पत्नीने त्याला त्याचा उलगडा करून दाखवला आणि ती म्हणाली की होती ती साखर, म्हटलं संपेपर्यंत करूया आणि आज संपला म्हणून मी आज तुम्हाला बिनसाखरेचा चहा दिला। त्यानंतर त्यांना खूप राग आला आणि ते म्हणाले की बाप रे, माझ्या पोटामध्ये किती कॅलरीज गेल्या असतील। आणि मग अशा पद्धतीने लेखकाने या ठिकाणी संकल्प केला तरीही त्या संकल्पामध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा असा अडथळा येतो आहे हे आपल्याला यातून लक्षात येतं। आणि मग पुढच्या पॅरेग्राफमध्ये काय म्हणतात ते आपण आता लेखक पाहूया।